नमस्कार, मी मेगा परब मेगा किचन आर्ट मध्ये खूप खूप स्वागत। आज आपण एक वेगळा व्हिडिओ बघतोय। हे बांबू स्टिक आहेत, याची पण भाजी खाल्ली जाते। पावसाळ्यामध्ये मिळतात, हे खेडेगावामध्ये मिळतात। हे आम्ही मागून घेतलेले आहेत। तर हे कसे साफ करायचे बऱ्याच जणांना माहिती नाही या भाजीविषयी। ही पूर्वीपासून चालत आलेली रानभाजीच आहे, पावसाळ्यामध्ये मिळते फक्त। तर हे आता साफ कसे करायचे आपण बघूया। ही आयुर्वेदिक आहे, पौष्टिक आहे, म्हणून वर्षात एकदा दोनदा तरी खाल्ली गेली पाहिजे। तर ही आम्ही मागवलेली आहे। तर मी आता ते तुम्हाला साफ कसे करायचे ते दाखवते। आता हा आपण घेऊया। हे छोटे एक दोन फुटाचे असतानाच काढावे लागतात, जास्त मोठे झाल्यावर तुम्हाला ते मिळत नाही। अशी साल काढून घ्यायची। हा भाग कोवळा आहे तो तेवढाच कापून घ्यायचा, बाकीचा कापून टाकायचा। हे बघा, एवढंच येणार आहे। असे तुकडे काढून घ्यायचे आपल्याला। हा आतला कोवळा भाग हा जून आहे, थोडासा आहे, एवढाच आहे, हा नाही येणार। आता मग पुढचं पान हे काढायचं त्याचं कवर वरचं। खूप छान लागते भाजी। याच्यामध्ये काळे वाटाणे, आमच्या गावाला काळे वाटाणे घालतात, इथं काय मिळत नाही काळे वाटाणे। तर हिरवे वाटाणे नाही तर मग हरभरे, हे आता असं कापून घ्यायचं, हे टाकायचं। याचा कवळा भाग आपण बघायचा नकाने कुठपर्यंत आहे। सहज कापला जाईल इथपर्यंतच घ्यायचं, एवढाच। आता हे घ्यायचं नाही, आता परत आपण पुढचं पावसाळ्यात भरपूर भाज्या मिळतात खेडेगावांमध्ये। कुड्याचे शेंगा असतात, टाकळा असतो त्याला आम्ही टायकळा म्हणतो, कोणी कोणी टाकळा म्हणत। त्यानंतर अळंबी असतात, शिरंगाळ असतो, हे कारकुले इकडं म्हणतात, आमच्याकडे त्याला फागला म्हणतात, ते असतं, भरपूर असतात। याच्यामध्ये दुसरा एक अजून बांबू मिळतो, त्याला चिवारी म्हणतात। त्याची भाजी खूप छान लागते। जेवढं मऊ असेल आपल्या नकाने असं हे होतंय तेवढंच घ्यायचं, बाकीचं घ्यायचं नाही। हे टाकून द्यायचं असं, एवढं एका मधून आपल्याला मिळालंय। असे सगळे आपण साफ करून घेणार। अजून एक बघायचं असं इथपर्यंत आहे, एवढं आपल्याला मिळणार, एवढंच घ्यायचं। परत आपण हे आणि हे सगळं करून झाल्यानंतर ते स्वच्छ धुवायचे आणि मग ते पातळ चिरून पाण्यात टाकायचे। आज पाण्यात टाकले तर उद्या तुम्हाला त्याची भाजी खाता येते, लगेच नाही। आता हे कापून टाकूया। हा एवढा भाग आपल्याला मिळेल। हे टाकून द्यायचं। हा भाग कडक असतो, फक्त मऊ येणारा तेवढाच भाग घ्यायचा, एवढाच भाग घ्यायचा। परत हे सोलायचं। असे तुम्ही ही आयुर्वेदिक भाजी कुठं तुम्हाला मिळाली तर नक्की करून खा, चांगली आहे, मस्त।
हरभरे चने वाटाणे काहीतरी घालून छान लागते. हे आपल्याला एवढे तुकडे मिळालेले आहेत, हे आपले बांबू स्टिक जे साफ केले आपण, हे थोडे जून झालेले आहेत, थोडे कवळे असताना मिळायला पाहिजे, मग जास्त आपल्याला मिळतात. तर हे आता आपण धुवून घेऊया स्वच्छ, आणि याचे कसे ह्याला चिरायचं ते मी दाखवणार आहे तुम्हाला. आणि नंतर हे रात्रभर पाण्यात ठेवून तुम्ही सकाळी हे पिळून घ्यायचे आणि मग त्याची भाजी करायची. तर हे आता आपण स्वच्छ धुवून तुम्हाला मी दाखवते कसे करायचे. आता बघा, हे आपण सगळे स्वच्छ धुवून घेतलेत, हे जे आपण तुकडे काढले आहेत त्याच्यातनं बांबू स्टिक मधून कवळे कवळे, ते आता स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यासाठी इथं पाणी ठेवलंय. आता हे आपण कापायचे कसे ते बघूया. ते खूप पातळ कापावं लागतं, गावाला वेळेवरच आम्ही करायचो तेव्हा एकदम असे पातळ करायचे. जेवढे पातळ करता येतील तुम्हाला तेवढे पातळ असे करायचे. हे असे पातळ करून झाले का त्यांना परत असं आडवं करायचं, आणि आता परत असे पातळच करायचे. हे बघा जसे आता खाली पडत आहेत ना तसे आले पाहिजे. ते मोठे जो काय त्याचे तुकडे करून टाकले तर तुम्हाला ती भाजी तेवढी चव देणार नाही. एवढे पातळ झाले पाहिजे बघा. हे बघा दिसत आहेत का आडवे आणि उभे पातळ करायचे. असे सगळे हे पातळ करून पाण्यामध्ये रात्रभर ठेवायचे आपल्याला. कधी तुम्ही भाजी करा, 9-10 तास ते पाण्यात राहिले पाहिजे. त्याला तुरटपणा जो असतो, जसं आपण केळीच्या फुलाची भाजी करताना फुलं कशी आपण केळीची फुलं चिरून पाण्यात ठेवतो, तो तुरटपणा असतो तो निघून जातो, म्हणून पाण्यात ठेवायचे. आणि ह्याच्याबरोबर तुम्ही गावाला आमच्या काळे वाटाणे मिळतात, मग ते काळे वाटाणे खूप छान लागतात त्याच्यात, इथं काय मिळत नाही. तर मग हरभरे किंवा मग हिरवे वाटाणे, नाहीच मिळाले तर पांढरे वाटाणे असं घालून ही एकदम सुकी भाजी केली जाते. आणि ती भाकरीबरोबर तुम्ही आमटी भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता, पोळीबरोबर. असे एकावर एकच आले पाहिजे तरच तुमचे ते बारीक येणार. असं आता मी हे सगळे करून घेणार आणि उद्या रात्रभर यांना पाण्यात ठेवणार आणि उद्या सकाळी याची भाजी बनवणार. एवढे पातळ असे झाले पाहिजे बघा, असं हे पूर्ण झालं पाहिजे. तर आता मी हे सगळे असे करून घेते. हे बघा आता आपण हे अजून एक तुम्हाला दाखवते मी. असे तुकडे असतील आपले, असे पातळ काढायचे जेवढे पातळ येतील तेवढे. आणि मग हे एकावर एक ठेवायचे, परत त्यांना जेवढे पातळ येतील तेवढे. आम्ही लहानपणी या भाज्या खूप खाल्लेल्या आहेत, भरपूर अगदी रान भाज्या सगळ्या, त्यांची आता आठवण येते. आता काही इकडे मिळत नाहीत त्या, जेव्हा गावाला जातो पावसाळ्यात गेलो तर खातो या आवर्जून. शहरात काय या भाज्या मिळत नाही. आम्ही राहतो तिथं मिळत नाही या, मुंबई पुण्याला तरी मिळतात कारण आमचे लोक भरपूर आहेत. आम्ही राहतो तिथं नाही एवढ्या मिळत, आणि हे कोण खातही नाही इकडे. पण आम्हाला याची सवय आहे त्यामुळे आम्ही खेड्यातून हे मागवून घेतो. तर नक्की ही भाजी तुम्हाला कुठं मिळाली तर नक्की घ्या, बाजारात कुठं दिसली नक्की घेऊन एकदा तरी खा. चांगली आहे भाजी, मस्त अशी भाजी आपण चिरायची, अशीच चिरावी लागते त्याला. तुम्ही जर असे पातळ काप काढले, असे काप काढून जर तुम्ही भाजी केली तर नाही होणार ते, त्याला तुम्ही तुम्हाला असं करावंच लागेल तरच ती भाजी होते. असं दोन दोन करून सुद्धा तुम्ही ही अशी चिरू शकता. तर ही आता ही तुकडे आहेत, हे इथं पाण्यात ठेवलेले आहेत, तर ह्यांना आता रात्रभर पाण्यात ठेवायचं आहे आणि उद्या सकाळी यांची भाजी बनवायची. अशी आयुर्वेदिक भाजी नक्की करून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.